तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कोल्हापूरला जायला निघतोय आणि कोल्हापूर आमच्यापासून 150 किलोमीटर आहे। तर आम्ही कोल्हापूरला खास दिवाळीचे फटाके घ्यायला जातोय आणि आमचा स्पॉन्सर बघा मागे बसलाय। स्पॉन्सर पप्पू शेट, स्पॉन्सर आमचा पुढे आहे। रस्ता पण दाखव। ए बच्चा, येऊन बेकार रस्ता आहे की खाली गेला? हा बघा, रोड आता नवीन होतोय। मग रोड झाला की आपण जिन्नस बिन्नस आणायला पण तिकडेच जाऊया। मग कोल्हापुरात लगेच जाऊन येऊ। 3000 फुल कर टाकी। तर आता आम्ही ते पालीत वडापाव खायला थांबलेलो, पण इथे आता वडापाव संपले आहेत। पाली म्हणजे ते गणपतीवालं पाली नव्हे, आमच्या इथे पण एक पाली गाव आहे, तिथे आम्ही थांबलेलो। चला आता इथे बघूया, भेटतोय का वडापाव? येऊ का? विचारून येऊ काय? नाश्त्यामध्ये डोसा आहे, उसळ आहे, कटवडा आहे, मिसळ पाव आहे। चली चल, पुढे काय भेटणार ना? उत्तर भेटेल भेटेल, बस बस नको मिळाला त्यांना सांगितलं। चला तर डोसा आला आपला। चला तर नाश्ता वगैरे करून आम्ही निघालोय, आणि सकाळी 9 वाजता निघून दुपारी 1 वाजेपर्यंत पोहोचायचा असा आमचा प्लॅन होता, पण आता 3 तर इथेच वाजलेत आणि आम्ही अजून अर्ध्या वाटेत पण नाही पोहोचलोय। तर आता अनुस्कुरा घाट चालू झालाय, आम्ही आता ह्या मार्गे आलेलो कारण आंबाघाट पण लागतो, पण तिकडचा रोड एकदम खराब आहे म्हणून आम्ही अनुस्कुराच्या इथून येतोय। गे अशी जाऊ दे आणखीन रिवर्स डायरेक्ट पाठी। माणूस जाऊ दे, गे जाऊ दे डायरेक्ट खाली। पप्पू आप धरून मिरून बसला। तर आता आम्ही जरा इथे घाटात थांबलोय आणि खूप मस्त घाट आहे हा। मी पहिल्यांदाच जातो ह्या घाटातून, आम्ही कायम आंबाघाट मधून जातो, पण हा पण आंबाघाट सारखाच आहे। खूप भारी व्ह्यू आहे इथे खाली। तर आता इलेक्शन आहे म्हणून सगळीकडे ही चेकिंग चालू आहे। आमच्याकडे पैसे वगैरे आहेत की काय ते चेक करताय ते लोक। हॅलो, तरी बघा आता इथे ऊसाची शेती दिसायला लागली, म्हणजे आता आम्ही घाटावरती आलोय। हे कुठे बसलोय आपण? तर आता आम्ही तळेगाव काहीतरी इथे पोहोचलोय, पन्हाळा इथे आता मी चहा प्यायला थांबलोय। तर आता आम्ही अशा प्रकारे कोल्हापूरला पोहोचलोय आणि संध्याकाळचे 7:30 वाजलेत, आणि इथे एक आमचा एक मित्र येणार आहे, त्याला आता जरा आम्ही शोधतोय। तर इथे बघा कोल्हापूरचं फेमस रंका तलाव, आता काळोख असल्यामुळे काय दिसत नाही आहे। हाय, कुठे तू? ऋषीला मध्ये गेला। तर बघा आपला मित्र आलाय, पुण्यात गेला होता इंडिया न्यूझीलंडची मॅच बघायला आणि त्यांना हरवून आला होता। तर आता आम्ही इकडे 65 घ्यायला थांबलोय। जरा एक टेस्ट करून बघतो। अरे लाजू नका रे। तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही इथे घरी आलोय, आणि आता तर काय शॉपिंग होणार नाही, दुकानं वगैरे पण बंद झाली असतील।
तर आम्ही आता एक दिवस इथे स्टे करणार आहोत आणि मग उद्या सकाळी उठून आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. हे चावी घरी राहिली, लॉक पण नाही तोडू शकत आहे मागच्या वेळेसारखं. हे नॅचरल लॉक आहे, काय तोडू. चला आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता पुढचं बघतो आम्ही काय करायचं ते, कारण इकडे साडे झाला सगळे हॉटेल वगैरे बंद होतात. त्याच्या आधीच मग जेवायचं वगैरे बघतो आम्ही. तर पप्पू आता इथे जेवण मागवतोय स्विगीवरून, कारण आम्हाला बाहेर जायचा आता कंटाळा आलाय, बाहेर ट्रॅफिक पण आहे भरपूर, म्हणून आम्ही इथेच बसून आता खाणार. चला आपली ऑर्डर पण आली आहे आता. चला जेवण आलेलं आहे आता. तरी बघा आम्ही सगळ्यांनी आता बिर्याणी मागवली होती, आता आम्ही बिर्याणी खातोय, कारण बाहेर गेलो असतो तर लेट झाला असता आणि सगळी हॉटेल पण बंद झाली असती, म्हणून आम्ही स्विगीवरूनच मागवलेलं. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही झोपतो आणि मग उद्या उठून आम्हाला शॉपिंगसाठी जायचंय आणि मग उद्याच आम्ही फटाके वगैरे घेऊ आणि मग बाकीचा ब्लॉग आता उद्याच मी कंटिन्यू करेन. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता उठलोय आणि 10 वाजले सकाळचे आणि आता अर्ध्या जणांच्या आंघोळी झाल्यात आणि अर्ध्यांच्या बाकी आहेत. मग आंघोळ करून आम्ही पहिलं नाश्ता करणार आहोत आणि मग नाश्ता करून मग फटाके घ्यायला जायचं आहे आणि त्यानंतर मग जेवायचं आहे, असा अजूनपर्यंत तरी प्लॅन आहे. पुढे बघू आता काय होतं ते. चला आता आंघोळ वगैरे झाली आमची आणि आम्ही आता निघतोय नाश्ता करायला आणि बाकी पुढचा प्लॅन पप्पू सांगेल. प्लॅन आता इचलकरंजी जायचंय. इचलकरंजी बघूया, नाही तर इचलकरंजी ना फिक्स करूया. आणि नंतर नंतर काय जेवायला हवे परत कोल्हापूरला, है ना, फटाके घ्यायला इचलकरंजी जेवायला परत कोल्हापूरला, तेव्हा 3 पर्यंत यायला पाहिजे. आणि मग चहा प्यायला परत सांगलीला जाऊया. मग चहा प्यायला आता पहिला चहा पिऊया. नाही बाबू आपण जाताना टाकू कुठेतरी वाटत. तर इथे बघा बिल्डिंगच्याच खाली मुलं किल्ला बनवत आहेत. कोल्हापूरमध्ये दिवाळीला किल्ले वगैरे खूप बनवतात इथे मुलं. तर आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि आता आम्ही डायरेक्ट फटाके घ्यायला जातोय इचलकरंजीला. तर इचलकरंजीतून 22 किलोमीटर आहे. गर्दी पण कमी, अरे गर्दी आहे फटाकेवाल्याकडे. तर आता आम्ही इथे फटाके घ्यायला आलोय पण गर्दी भरपूर आहे इथे. असं पॅकिंग बिकिंग मध्ये नव्हतं सगळं, असं फक्त बांबू साईड 3 पीस वाला. ₹250 $3 in 1 crackling.
माळी नको लहान पॅक करा पॅक करा तर अजून तरी सध्या तरी एवढे फटाके आपले घेऊन झालेत अजून बाकी घेत आहेत अजून अरे गाडीत कसं ठेवायचं आता सर्व हे जाताना हे पण नेऊन घेऊन जाऊया आग बीग लागली गाडी बिडीत तर भाव काहीतरी बोल तुला घेतो व्हिडिओ मध्ये शिंदे शिंदे या शिंदे शिंदेला घ्या शिंदेला बोल बोल तू बोल काहीतरी नाही शिंदेलाच घ्या हो शिंदे चांगला बोल हा बोला काहीतरी बारे फटाकड्या बद्दल काहीतरी आम्ही घरी दुकानासाठी काय ना आम्ही नाहीत तर आता आमचे फटाके घेऊन झालेत आणि आता आम्ही इचलकरंजीतून कोल्हापूरला जातोय आणि कोल्हापूरला गेल्यावरती आम्ही पाऊस माळी आणि बाण घ्यायचेत ते कोल्हापूरलाच मिळतात चांगले तर आता आम्ही तिथे जातोय आणि बाकी मग जेऊ वगैरे पण तिथेच आणि बाकी पुढचा प्लॅन मग तिथे ठरवू काय करायचं ते इथे सगळी फटाक्याचीच दुकान आहेत ते आता आम्ही बघतो आम्हाला त्या दुकानात आता बाण नाही मिळाले म्हणून या आता बाजूच्या दुकानात बघतोय शंभर पाऊस 15 प्रमाणे 15 त्याच्याकडे बाण काय आलं आलं बाण किती बोलू 50 बोला मला तुला किती 20 50 घेऊ घेऊया चल एका ठिकाणी गोनी भरून पाऊस आहेत ना तर हे बघा हे आता आम्ही बाण घेतले हे हातातून लावायचे असतात हे बॉटल बिटल मध्ये असतात लावायचे हातातून लावून मग वर सोडायचे असतात आणि हे फक्त कोल्हापूरलाच मिळतात तर हे आम्ही जवळजवळ 200 घेतले हे बघा हे दगडी पाऊस आहे हे पण आम्ही 200 घेतले हे रत्नागिरीत मिळतात पण रत्नागिरीत खूप महाग आहेत इथे चांगले पण मिळतात आणि थोडे स्वस्त पण आहेत म्हणून ते आम्ही हे 200 घेतलेत त्या दोन मोण्या भरून घेतलेत आम्ही ट्रान्सपोर्टला टाकूया काय सामान अरे बसणार कुठे कठीण काम याच्यातच फुटून जातील आतमध्ये पॉपअप पार्टी आहे हे आपण आहे ना रत्नागिरी तर आमचा आता सीताबळ शेख आलाय आणि बाकी यांचा अजून यायचंय चला आता आम्ही ज्यूस वगैरे प्यायलोय आणि आता आम्ही घरी जातोय आणि बाकीचं पुढचं पुढे बघू मग तिकडून तर आता आम्ही इथे घरी आलोय आणि बाकीचे आता दुसरीकडे गेलेत जरा छोटी मोठी शॉपिंग करायला आणि आता आम्ही जाऊन झोपणार इथे कारण सकाळपासून खूप कंटाळा आलाय आणि मग संध्याकाळी उठून मग जेवण वगैरे आम्ही घरी जायला निघू चला आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय सगळ्यांची शॉपिंग झाली आता जेवणार आणि मग डायरेक्ट रत्नागिरी तर इथे आता आम्ही देहाती म्हणून एक फेमस हॉटेल आहे तिथे आलोय जेवायला तसं आम्ही पुढे पण जाऊ शकलो असतो पण आम्हाला कोल्हापूरचा फेमस तांबडा पांढरा रस्सा खायचा होता तर काल पण नाही खायला मिळालं काल पण लेट झाला आणि आज दुपारी पण लेट झाला त्यामुळे मग आता आम्ही तिथे तांबडा पांढरा खाण्यासाठी थांबलोय
चला तांबडा पांढरा रस्ता आलाय, तर आता आपलं पूर्ण जेवण आलंय. आमच्यात एकच वेजवाला आहे पण तो जरा गायब झालाय. तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही डायरेक्ट निघतोय रत्नागिरीला. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आधीच हॅप्पी दिवाळी आणि फटाके वगैरे जपून लावा, आम्ही पण जपून लावतो. आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.